Maharashtra CM Eknath Shinde expressed his welcome to Prime Minister Modi on behalf of the people of Maharashtra and congratulated him for the BJP's victory in the Haryana Assembly elections. He noted that the Congress party had been celebrating prematurely after the exit poll trends. Shinde highlighted PM Modi's initiatives, including the foundation stone laying for the upgradation of Dr. Baba Saheb Ambedkar International Airport in Nagpur, a new terminal at Shirdi Airport, and a new medical colleges, emphasizing Modi's commitment to Sabka Saath Sabka Vishwas. विदर्भ हे आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग आणि तंत्रज्ञानाचं केंद्र होण्यास मदत होणार आहे. त्यातून अधिक परकीय गुंतवणूक भारताकडे येईल. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन त्याचा देशाच्या विकासाला हातभार लागेल. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे. संपूर्ण देशातून जगभरातून साई भक्त शिर्डीला येतात. आध्यात्मिक दृष्ट्या एक तीर्थस्थळ म्हणून जग शिर्डीकडे पाहते आणि आपण इथे 650 कोटी खर्च करून एकीकृत टर्मिनल उभारतो आहोत. शिर्डीतलं पर्यटन त्यामुळे वाढेल, रोजगार आणि सेवा संधी वाढेल. 55 कोटी रुपये खर्च करून शिर्डी विमानतळावर कार्गो कॉम्प्लेक्स उभारलं जात आहे. शिर्डी आणि आसपासच्या शेतकऱ्यांना त्यामुळे व्यापाराची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात आता MBBSच्या सर्वात जास्त जागा आहेत. देशातील सर्वाधिक मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. 2014 पूर्वी देशामध्ये फक्त 387 मेडिकल कॉलेज होती. आता गेल्या 10 वर्षात ती संख्या 706 वर गेलेली आहे. मेडिकल कॉलेज बढ़ गए और एयरपोर्ट पहले 2014 से पहले 74 थे, उसमें और 75 की बढ़ोतरी होकर अब 150 के पार हमारे एयरपोर्ट गए हैं. केंद्रातील सशक्त सकारात्मक धोरणामुळे शक्य झालेलं आहे. एकाच दिवशी 10 मेडिकल कॉलेजचं उद्घाटन हा एक रेकॉर्ड आहे. और महाराष्ट्र हमेशा रेकॉर्ड करने की आदत महाराष्ट्र को है. आपके मार्गदर्शन में विकास आणि लोककल्याणकारी निर्णयामध्येही महाराष्ट्राचं विक्रम केले. राज्यातील 12 कोटी जनतेसाठी 5 लाख रुपयापर्यंतच्या आरोग्य विमा काढणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. आणि म्हणून डबल इंजिन सरकारमुळे गेल्या 2 वर्षात या कामांना वेग आलाय. विकासाचे कुठलेही काम आम्ही आदरणीय मोदीजींकडे घेऊन गेलो, ते कधी ना म्हणाले नाही. त्यांच्या डिक्शनरीमध्ये नो आणि नाही हा शब्द नाही. आणि म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मैं और एक खुश खबर आज याद देने जा रहा हूं. हमारे नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट से अगले 2-3 दिनों में सुखोई फाइटर टेक ऑफ करने वाला है. हम सभी का मानना है कि मोदी जी खुद सुखोई से भी बड़े फाइटर है. सारे विरोधी से वो अकेले फाइटर. 9 लाख मेट्रिक टनाची माल वाहतूक शक्य होणार आहे. नागपूर विमानतळाच्या विस्तारामुळे विदर्भ हे आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग आणि तंत्रज्ञानाचं केंद्र होण्यास मदत होणार आहे. त्यातून अधिक